त्यानंतर काय प्रत्येक गोष्टीचा क्रम धरलेला असतो. तुम्ही सकाळी उठतात बरोबर, झोपेतनं उठतात, त्याच्यानंतर ब्रश करतात, आंघोळ करतात, त्याच्यानंतर तुम्ही शाळेला जातात. शाळेत गेल्यानंतर आल्यानंतर तिकडनं आल्यानंतर खेळतात, परत अभ्यास करतात थोडा संध्याकाळी आणि परत रात्री झोपत असतात. हा तुमचा दिनक्रम झाला, प्रत्येकाचा दिनक्रम ठरलेला असतो. आता बघा तुमच्या सारखाच एक मुलगा आहे, काय करतोय तो? बरोबर, आधी फळ, फळ खाण्याच्या आधी भाजीपाला खाण्याच्या आधी दुधला पाहिजे, फळ दुधले त्याने. हा नंतर नंतर त्याने पुढे गेल्या, त्याच्या पुढे गेल्या आणि दोन नंबरला तीन नंबरला खातोय तो. एक नंबरला त्याने दुधलं, दोन नंबरला पुढी केलं त्याच्या कापलं आणि तीन नंबरला खातोय. पुढचा क्रम आता तुम्ही सांगायचा मला, एक दोन तीन. दिसतोय चित्र? काय आहे चित्रामध्ये? बरोबर, आधी कुठला क्रम येईल याच्यात? मग झोपण्याचा एक नंबर येईल. बरोबर, आपण त्याला एक नंबर दिला. नंतर शाळेत जाण्याचा दोन नंबर. नंतर खेळण्याचा तीन नंबर. बरोबर, बघा पुढील चित्र आता. दिसतंय? काय काय दिसतंय चित्रामध्ये तुम्हाला? एक गॅसवर दूध उकळताना दिसतंय, नंतर ती कपामध्ये ओतते आणि तिसऱ्या मधल्या चित्रामध्ये ती मुलगी दूध पिते. सगळ्यात पहिले कुठला क्रम येईल? मग दूध उकळण्याचा एक नंबर. एक नंबर त्याला, एक नंबर. दोन नंबर कपामध्ये दूध ओतते ती, तो दोन नंबर. आणि तीन नंबरला पिते. बरोबर, समजले क्रम तुम्हाला? प्रत्येक गोष्टीचा असा क्रम ठरलेला असतो. हा चालेल, ठीक.